आता आपण छेदिकेमुळे जे कोण तयार होतात ते आपण पाहणार आहोत. आता ही जी रेषा येईल आणि या समांतर रेषा आहेत आणि त्यांची रेषा आणि छेदिका आहे आपण पाहिलं. आता या छेदिकेमुळे किती कोण तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर ए बिंदूपाशी चार कोण तयार होतील आणि बी बिंदूपाशीसुद्धा चार कोण तयार होतील. इथं एक नाव देतो एफ आणि इथं जी. अशा पद्धतीने इथं चार कोण तयार होतात. कोणते? डी ए एफ, ई ए एफ, त्याच्यानंतर डी ए बी, ई ए बी, त्याच्यानंतर पा पी बी ए, त्याच्यानंतर क्यू बी ए, पी बी जी, क्यू बी जी, म्हणजे चार चार जोड्या त्या ठिकाणी होतात. असे एकूण आठ कोण छेदिकेमुळे होत असतात. आपण छेदिकेमुळे एकूण आठ कोण होतात हे पाहिलं. आता कोणते कोण होतात मग? ते संगत कोण होतात, आंतर कोण होतात, विक्रम कोण होतात. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला संगत कोण त्यांच्या जोड्या पाहिजे आहेत. संगत कोणांच्या जोड्या पाहत असताना संगत कोण म्हणजे काय? तर ज्या जोडीतील कोणांच्या ज्या छेदिकेवरच्या भुजा आहेत त्या एकच दिशा दर्शवत असतील त्यांना आपण काय म्हणतो? तर संगत कोण असं म्हणतो. मग आता या ठिकाणी संगत कोणांच्या किती जोड्या होतात? चार जोड्या. त्या आपण समजून घ्या. कोण ए एम पी, हा पहा हा कोण लक्षात घ्या, कोण ए एम पी व कोण एम एन आर, हे दोन झाले संगत कोण. त्याच्यानंतर दुसरं पहा, कोण ए एम क्यू, हा पहा कोण, त्याच्याशी संगत कोण कोणता होईल? तर कोण एम एन एस, हा पहा कोण होईल. त्यानंतर तिसरी जोडी पाहू आपण, कोण पी एम एन, आता याच्याशी संगत कोणती जोडी होईल? कोण आर एन टी, ही संगत जोडी होईल. त्याच्यानंतर चौथी जोडी कोण क्यू एम एन, क्यू एम एन, हा कोण, आणि याच्याशी संगत कोणता होईल? तर एस एन टी, हा कोण काय होईल? तर संगत होईल. हे लक्षात ठेवा.